महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्य विधान करणाऱ्या संभाजी भिडेंचा काँग्रेससह इतर पक्षांनी निषेध करून अटक करण्याची मागणी केलेली आहे। दुसरीकडे यवतमाळमध्ये संभाजी भिडे यांचं व्याख्यान सुरू आहे, तर गेल्या 3 तासांपासून त्यांचं हे व्याख्यान सुरूच आहे। संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाला सुद्धा काँग्रेसकडून आता विरोध केला जात असल्याचं आपण पाहतोय। यवतमाळ शहरामध्ये संभाजी उर्फ मनोहर भिडे हे दाखल झाल्यानंतर जवळपास 12 वाजता त्यांचं व्याख्यानाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की यवतमाळच्या बलवंत मंगल कार्यालयामध्ये त्यांचं व्याख्यान सुरू आहे। जवळपास गेल्या 3 तासापासून व्याख्यान सुरू आहे, मात्र आयोजकांकडून कुठलीही चांगल्या पद्धतीची सुविधा न दिल्यामुळे अनेकांनी नाराज होऊन इथून काढता पाय घेतलेला आहे। त्यातच पत्रकारांना आज जाण्यास मज्जाव केलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर काल महात्मा गांधीबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर भिडेवर गुन्हा दाखल झालेला आहे। राज्यभरातून पडसाद या घटनेचा पडसाद उमटत आहे। त्यातच यवतमाळमध्ये देखील ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। अनेकांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनवर विविध संघटनांनी धडक देऊन त्या भिडे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली। एकंदरीत जर आपण बघितलं तर भिडेचं आणखी व्याख्यान कुठं चालणार आहे याची माहिती सध्या तरी कुठे देण्यात येत नाही आहे। अमरावतीमध्ये जी काही घटना घडली त्याची खबरदारीचा उपाय म्हणून कुठले प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आत जाण्यास मनाई केलेली आहे, त्यामुळे आतमध्ये काय घडतंय, काय व्याख्यान देत आहे, कोणा विरोधात बोलताय, क्या कशा पद्धतीचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताय याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर यवतमाळमध्ये वातावरण तापलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।